प्रेम स्नेह सद्भाव यांची शिकवण देणारा ईस्टर सण आज जगभरात साजरा केला जात आहे प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाच्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो त्यानिमित्तानं सर्व गिरिजाघरांमध्ये ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात आजही गिरिजाघरांमध्ये प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासियांना ईस्टर सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मानवता क्षमाशील वृत्ती समर्पण सत्य यासारख्या मूल्यांची शिकवण प्रभू येशू ख्रिस्तांनी दिली असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत ईस्टरचा सण उत्तम आरोग्य प्रदान करणारा होवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर सामाजिक सशक्तीकरणाचं जागतिक प्रेरणास्थान असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या पवित्र शिकवणीचं आपण सगळे स्मरण करूयात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे आज कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता प्रेम दया क्षमा आणि त्यागाचा संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे